मराठा समाज आरक्षणासाठी पात्र, राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा अभिप्राय, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल, तर अहवाल वाचायला न देताच सदस्यांच्या सह्या घेतल्या, माजी सदस्य मेश्राम यांचा आरोप. आंदोलन करून जनतेची गैरसोय करू नका, जरांग यांचं मराठा समाजाला आवाहन. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, सरकारला इशारा. नक्षली आणि दाऊद कडून धमक्या येत असतानाही झेड प्लस सुरक्षा दिलीच नाही, आपल्याला मारायचा डाव होता का? कोल्हापूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद, ठाण्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरेंचा भर. चिन्हाची चिंता करू नका, चिन्ह गेलं म्हणून पक्षाचं अस्तित्व संपत नाही, शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, सर्वसामान्यांशी संपर्क वाढवण्याचं आवाहन. मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण लांबलं, पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा दौरा रद्द झाल्यानं लोकार्पण लांबणीवर, तर मॅरेथॉन निमित्तानं उद्या दुपारपर्यंत शिवडी न्हावाशेवा अटल सेतू वाहतुकीसाठी बंद. आणि अधिवेशनात जुन्या पेन्शनवर पुन्हा चर्चा होणार, अर्थसंकल्पातून राज्य सरकार भूमिका स्पष्ट करणार, जुन्या पेन्शनवर मध्यम मार्ग काढला जाण्याची शक्यता.